कपड्यांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार, एकाच वेळी मुला मुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छापूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। किड्स वेअर मध्ये मुला मुलींसाठी सर्व व्हरायटीज, लेडीज साठी टॉप लेगिंग्स सर्व साइज मध्ये उपलब्ध, ओढणी हँडलूम मध्ये सर्व प्रकार मिळतील, तसेच कॉस्मेटिक मध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। तुमच्या सौंदर्याला खुलवण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता कराड रोड बापट हॉस्पिटल समोर विटा। गावाला स्मशानभूमीच नसल्याने ग्रामस्थ आक्रमक। नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। गावात मूलभूत सोयी सुविधा नाही, त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला, आंदोलने केली तरी प्रशासन दखल घेत नाही, नेते लक्ष देत नाही। सरकारला जर आमच्याकडे लक्षच द्यायचं नसेल तर आमचं गाव आदिवासी म्हणून घोषित करा, अशी मागणी निमळकच्या संतप्त नागरिकांनी केली आहे। खणापूर आटपाडी मतदारसंघाला विसापूर सर्कलचा भाग जोडला गेला, यानंतर येथील 21 गावांचा विकास होईल असं गोंडस आश्वासन सर्व राजकीय नेत्यांनी येथील लोकांना दिले, पण हे आश्वासन म्हणजेच केवळ एक वांझोटी घोषणा होती। विसापूर सर्कल मधील निमळक हे गाव स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष रस्त्यांसारख्या भौतिक सुविधांपासून वंचित होते। येथील लोकांना जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागत आहेत, तर लोकांचा संघर्ष मेल्यानंतरही पाठ सोडत नाही, कारण या गावाला स्मशानभूमीच नाही। पावसाळ्यात अनेक मृतदेह अर्धवट जळाल्याच्या घटना घडतात, मात्र प्रेताला अग्नी दिलेल्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा रस्ताच नाही। या सोयी सुविधांसाठी ग्रामस्थांनी बंड करत एकजुटीनं आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं। यानंतर राजकीय नेत्यांवर नामुष्कीची वेळ आली। आमदार अनिल बावर यांनी आंदोलकांची भेट घेत आंदोलकांना या समस्या सोडवण्याचे पुन्हा गोंडस आश्वासन दिले, मात्र या आश्वासनातील स्मशानभूमी निमळक या गावातील जमिनीवर उतरलीच नाही। आमदार महाशयांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला, आश्वासनाची वर्षपूर्ती झाली तरी गावात स्मशानभूमी झालेली नाही। लोकांना जगनानं छळलंच आहे, पण मरणानेही त्यांची सुटका केली नाही। आमची मागणी वैयक्तिक नसून सामाजिक असताना देखील शासन या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने निमळक गाव आदिवासी म्हणून जाहीर करा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करू लागले आहेत। नमस्कार, मी श्री शरद रामचंद्र पाटील, उपसरपंच मोजे निमळक। आमच्या गावशी गेले कित्येक वर्षे जहा दाहसंस्कार त्या स्मशानभूमीची दुरावस्था, तिथंच दाहसंस्कार करणं पण खूप अवघड आहे, आणि गेले कित्येक वर्षे दाहसंस्काराला जागा अभावी स्मशानभूमी मंजूर नाही किंवा मंजूर होत नाही। यासाठी आम्ही मागणी पत्रक, जे काही प्रपोजल असतं आहे ग्रामपंचायतद्वारे मागणी पत्रक पाठवलेलं आहे, आणि हा जो मुद्दा माझी आई वारल्यानंतर पब्लिकली ज्यावेळी लोकांनी उठवला की हे किती वर्ष अजून आपल्याला जागा मिळायला लागणार आहेत, त्याच्याऐवजी आपण जर जिथं तुम्ही मागणी केली तिथंच जर दाहसंस्कार केले तर काय हरकत आहे। या मुद्द्यावरून खरंच आमच्या गावची जहा दाहसंस्कार आहे तिथली असलेली जागेची दुरावस्था पाहून आणि लोकांचा आग्रह असतो आम्ही जिथं मागणी आराखड्यात केलेली आहे गायरांमध्ये तिथं दाहसंस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि केला गेला। माझी प्रशासकीय यंत्रणेला हात जोडून विनंती आहे की आमची ही अडचण किंवा दुरावस्था समजून याच्यावर तातडीनं निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा। धन्यवाद।
गेल्या 1.5 वर्षापूर्वी उपोषण केलं होतं. उपोषण करून देखील शासनानं गायरान ह्या जागेसाठी उपोषण करून देखील आम्हाला जागा उपलब्ध करून दिलेली नाही. मला एक समजत नाही आहे, शासन ज्या महाराष्ट्र शासनानं असा एक जी आर काढलेला आहे की गायरान जागेमध्ये जे अतिक्रमण करून त्यांना घरं बांधलेले आहेत त्यांची घरं नोंद व्हावीत ह्यासाठी एक जी आर काढतं आहे. जिथं आम्ही मागणी करून देखील स्मशानभूमी ह्या सार्वजनिक मुद्द्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे, वैयक्तिक मुद्दे आमच्यात याचा काहीच अर्थ नाही, तरी देखील शासन आमच्याकडे दुर्लक्षच करते. शासनाला एक कळकळतीची विनंती आहे, एक तर निंबळगाव हे आदिवासी म्हणूनच जाहीर करा, नसेल तर आमच्या स्मशानभूमीचा मुद्दा हा तातडीनं मिटवा. निंबळक गावातील लोकांना येथील मृतदेह गायरानात दहन करावे लागत आहेत, मात्र महाराष्ट्रात विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या आणि स्वतःच्या नावावर विकासाच्या अनेक बिरुदावल्या लावणाऱ्या या नेत्यांना या ठिकाणी स्मशानभूमी नसल्याची शरम वाटणार का हा सवाल वज्रधारी न्यूज या निमित्तानं उपस्थित करत आहे. निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.